कोरोना महामारीमुळे येवल्यातील वासुदेव व लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाकडे यावेळी मदतीची मागणी करण्यात आली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनानं लॉकडाऊन सुरू केले आहे. याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये देखील शनिवार रविवार कडक लॉकडाऊन सुरू असून 11 एप्रिल रविवार रोजी कोपरगाव तालुक्यातील येवल्यात भिक्षा मागण्यासाठी आलेले लोककलावंत वासुदेव यांना लॉकडाऊन असल्यामुळं व कोरोनाच्या भीतीमुळं नागरिक भिक्षासुद्धा देत नाही, त्यामुळे शासनाने आम्हा लोककलावंतांना आता मदत करावी अशी मागणी यावेळी वासुदेव महाराज यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर असो किंवा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असो, जनजागृतीचं काम तसेच प्रभू भगवंताचं नामस्मरण करून, देवाचं नामस्मरण करून हे वासुदेव गावागावात खेड्यापाड्यात फिरत असतात आणि आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत असतात. मात्र सध्या राज्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाला आहे आणि असाच एक वासुदेव आपल्या येवल्या शहरामध्ये आज फिरत फिरत आला आहे. या लॉकडाऊनमुळं त्यांना भिक्षासुद्धा कोणी देण्याचं म्हणजे देण्यासाठी कोणी पुढे येत नाही आहे आणि या वासुदेवाची व्यथा आपण जाणून घेणार आहोत. असा हा वासुदेव आज आपल्यासोबत आलेला आहे, आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया. वासुदेव महाराज नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठून आलात? माझं गाव कोपरगाव. हां, कोपरगाव शहराच्या नदीच्या कडेला बोधवडीच्या काठी राहतो. माझं छोटं कुटुंब आहे, माझं उदाहरण रिक्षावर चालतं आणि लॉकडाऊनमुळं आमच्या उपासमारीची वेळ आहे आली आहे. त्यात आमचा समाज फार कमी आहे. जनजागृती करण्यासाठी आम्ही पहाटे उठून सकाळी असे मोठमोठे आळंदी पंढरपूर यात्रेबित्रे सगळी बंद झालेली आहे. त्यामुळं आमचं कुटुंब छोटं असल्यामुळं आम्हाला कोणी दान फिरक्या दोघांचे पहिले लोक फिरक्या दोघांचे उघडून दान पुण्य करायचे आम्हाला. आता लॉकडाऊनच्या काळात आम्हाला फिरक्या दोघांचे बंद केले जातात आणि कोणी भिक्षा देत नाही. लॉकडाऊनमुळं आणि कोरोनाच्या भीतीमुळं पूर्वी जे लोक वासुदेवच्या चिपळीचा आवाज ऐकल्यानंतर स्वतःहून दान देण्यासाठी पुढे येत होते, मात्र कोरोनाच्या भीतीमुळं लोक आता ह्या वासुदेवांना सुद्धा दान द्यायला धजवत आहे आणि या कोरोनामुळं या वासुदेवावर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे. आपण शासनाकडनं या वासुदेव असे लोककलावंत असतील, आपण आता त्यांना त्यांची काय मागणी आहे, सरकारला त्यांचं काय सांगणं हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सरकारला तुमचं काय सांगणं आहे? सरकारला एकच सांगणं आहे की आम्हाला आतापर्यंत आमचे मुलं बाळे शिकले, शिकून सुद्धा भिक्षा मागतात, त्याने त्यांना भिक्षा होत नाही. नोकऱ्याने काय आम्ही आणि हातो पोट भरतो. आम्ही शासनाला एकच आहे की आमचं उदाहरण काय करावं तुम्ही की पोट भरण्यासाठी काहीतरी आम्हाला मानधन द्यावा ही विनंती आहे शासनाला. या वासुदेवांनी सरकारकडे एक याचना केली आहे, निदान या कोरोना काळात तरी त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांना काहीतरी मानधन द्यावं आणि त्यांचा उदरनिर्वाह सुरू ठेवावा अशी मागणी आपल्या माध्यमातनं या वासुदेवांनी केली आहे. आणि खूपच भीषण परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. सर्व लोककलावंत अक्षरशः या लोककलावंतावर उपासमार करण्याची वेळ आलेली आहे, उपाशी पडण्याची वेळ आली आहे आणि शासनानं याकडे जरूर लक्ष द्यावं. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे.